भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांवर गंभीर असा आरोप केलेला आहे. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची आणि ऐनवेळी उमेदवारी मागे घेऊन मुलगा अमोल कीर्तिकर यांना बिनविरोध निवडून आणायचं असा गजानन कीर्तिकर यांचा कट होता, हा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तिकरांचा कट होता, एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तिकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे.